राजकारण, क्रीडा, प्रशासन अशा विविध क्षेत्रात आज महिला महत्वाची कामगिरी बजावत आहेत. त्याचप्रमाणे बहुतांश गावांचा कारभारही महिला मोठ्या हिरीरीने सांभाळत आहेत. शिरूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचं गाव अशी ओळख असलेल्या तळेगाव डंबेरे गावची सरपंच पदाची जबाबदारी अंकिता भुजबळ सांभाळत आहेत. सर्वसामान्य कुटुंबात जन्म. 2014 साली सामाजिक कार्यकर्ते भरत भुजबळ यांच्याशी विवाह झाल्यानंतर अंकिता भुजबळ या देखील समाज कार्यामध्ये रमू लागल्या. पती सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अंकिता भुजबळ यांनी समाजकारण राजकारणात उतरून गावचा विकास करण्याचा संकल्प केला. अंकिता भुजबळ करत असलेल्या कार्याची दखल घेत गावकऱ्यांनीही त्यांना सरपंच पदाची संधी दिली. मिळालेल्या संधीचं अंकिता भुजबळ यांनी सोनं केलं असून एक प्रकारे त्यांनी गावात विकासाची गंगाच आणली आहे. त्यांनी केलेल्या गावच्या सर्वांगीण विकासामुळे तालुक्यात त्यांची एक आदर्श महिला सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्ते, मी सौभाग्यवती अंकिता भरत भुजबळ, तळेगाव डंबरे सरपंच, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं आणि समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपलाही कुठेतरी सहभाग असावा असं कुठेतरी वाटलं, त्यामुळे मी या राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. आणि माझ्या पतीची इच्छा होती की मी कुठेतरी महिलांसाठी किंवा गावासाठी काहीतरी योगदान द्यावं अशी आमच्या घरातल्यांची सुद्धा इच्छा असल्यामुळे मी राजकारणात आली. मी पहिल्यांदाच असं घराबाहेर पडून प्रचार वगैरे केला होता, परंतु लोकांनी भरपूर असं सहकार्य पण केलं, उत्सुकता पण तेवढीच होती. लोकांची पण भावना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी त्यांना कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले आणि सर्वांनी मताधिकारांनी मला निवडून आणलं. सरपंचपदी निवड होताच अंकिता यांनी गावातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. तळेगाव ढमडेरे हे गाव वाड्या वस्त्यांमध्ये विभागलेले गाव. अनेक वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी, गावात येण्यासाठी रस्ते नसल्याने त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना याचा मोठा फटका बसायचा. त्यामुळं अनेक वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांचा असलेला गंभीर प्रश्न अंकिता यांनी सोडवला असून आता अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण पूर्ण झाले आहे, तर अजूनही अनेक ठिकाणी ही कामं सातत्याने सुरू आहेत. महिलांचा प्रश्न असतात की आम्हाला लाईटची व्यवस्था असावी, पाणी व्यवस्थित असावं आणि रस्ते. आता वाड्या वस्त्यांवरती खूप हालाकीचे दिवस असतात की रस्ते नसतात, येण्या जाण्यासाठी सोय नसती. मग त्यांना असं वाटतं की आम्हालाही रस्ते असावे चांगले शेतात जाण्यासाठी किंवा गावात जाण्यासाठी. ऊस वाहतूक असते किंवा आता शेतकरी असल्यामुळे दूध व्यवसाय पण असतो. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा वाड्या वस्त्यावरती खूप अशी पावसाळ्यात बिकट परिस्थिती असायची की लोकांना जाण्यासाठी किंवा पाहुणे रावळे म्हणायचे की तुमच्या इकडे यायला रस्ता नाही आहे. परंतु मग आम्ही ते सर्व बॉडीने मिळून ठरवलं की प्रत्येकाच्या वार्डामध्ये जे काही समस्या असतील रस्त्याच्या, त्या जसं निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे आम्ही काही वस्त्यांना काँक्रीट तर काही वस्त्यांना डांबरीकरण असे रस्ते आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. गावामध्ये अंतर्गत रस्ते पण केलेले आहेत वाड्यां वस्त्यांवरती, जसे की गुरुमळा असेल, मुळे वस्ती असेल, भीमाशेत. आजच आम्ही केवटेमळ्यामध्ये 20 लाख रुपयाचं काँक्रीट रस्त्याचं भूमिपूजन करून आलेलो आहोत. तोही रस्ता थोड्या दिवसात मार्गस्थ लागेल. अशा प्रकारे विविध वाड्या वस्त्यावर, लांडे वस्ती असेल, 24 मैल, अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही भरपूर अशी कामं झालेली आहेत. काही जी राहिलेली आहेत
जी वाड्यांवस्त्यांवरती त्याचाही प्रयत्न चालू आहे. तळेगाव ढमलेरे गावात अनेक वर्षांपासून भूमिगत गटारांचा मोठा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता. भूमिगत गटारे नसल्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत होती. पावसाळ्यात गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने त्यातून अनेक आजार पसरले जाऊ लागले. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अंकिता भुजबळ यांनी भूमिगत गटारांचं काम करून मार्गी लावलाय. भूमिगत गटार ज्या वेळेस नव्हती त्यावेळेस सांडपाणी रस्त्यावरती येऊन रस्त्यांवरती दुर्गंध साठायचा, लोकांना येण्याजाणी त्रास व्हायचा. त्यानंतर आता ड्रेनेज चालू ड्रेनेज आल्यापासून आणि रस्ते व्यवस्थित झाल्यापासून लोकांना व्यवस्थित असं जाण्यासाठी काही त्रास होत नाही. पूर्वी स्वच्छता नसल्यामुळे लोकांना अनेक आजारांना सामना करावा लागत होता. जसे की पावसाळ्यामध्ये मलेरिया असेल, कुठं काय वेगवेगळे डासांचे रोग, तर ते आता बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेले आहेत. अंकिता यांना सरपंच पदाची जबाबदारी मिळाली त्यावेळी देशभरात कोविडच्या साथीनं थैमान घातलं होतं. अशा वेळी मोठी लोकसंख्या असलेल्या तळेगाव ढमलेरे गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. मात्र ही वाढती कोरोना रुग्णसंख्या योग्य नियोजन करून योग्य उपचार नागरिकांना मिळवून देऊन अंकिता यांनी आटोक्यात आणली. ज्यावेळी बेडची कमतरता होती, कुठेही बेड मिळत नव्हते, त्यावेळी अंकिता यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून गावातील नागरिकांना बेड उपलब्ध करून दिले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचं कार्य केले. अंगणवाडीतील मुलांसाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिलेत. जिल्हा परिषदेतील शाळा डिजिटल केल्या. ई लर्निंग साठी साहित्य उपलब्ध करून दिले. जलजीवन योजनेअंतर्गत गावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय. महिलांसाठी आरोग्य शिबिर, महिला बचत गटासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुसज्ज प्रकल्प उभारण्यासाठी शासन दरबारी त्या प्रयत्न करत आहेत. तसेच आगामी काळात गावातील नवयुवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तळेगाव ढमडेरे मध्ये भव्य व्यापारी संकुल उभारण्यासाठीही त्या प्रयत्न करत आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, एक ना अनेक अशा विकास कामांमुळे तालुक्यात त्यांची एक आदर्श महिला सरपंच म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे. तर आमच्या गावामध्ये उपकेंद्र असल्यामुळे अनेक गाव त्या ठिकाणी येतात आणि आम्ही वेळोवेळी त्या व्हिजिट पण करतो. खूप असं चांगलं काम करतात डॉक्टर तिथले आणि रुग्णांनाही सेवा उत्तम प्रकारे देतात. आपल्या रुटीनचे जे त्यांना चेकअप असेल, काही गोळ्या औषध असतील, काही डासांसाठी औषध वगैरे पावडर असेल तेही ते देतात, किंवा अशा सेविकांच्या मार्फत ते सर्वे वगैरे करून त्यावरती उपाययोजना करतात. त्यामध्ये आता दोन वर्षापूर्वी जे कोरोनाचं संकट आपल्या पूर्ण जगावर आलं होतं त्यावेळी आपल्या ग्रामपंचायतच्या मार्फत जी सरकारी दवाखान्याला जी मदत हवी असते ती आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला आणि घरोघरी सर्वांना वॅक्सिन भेटेल याची तरतूद आमच्या सरकारी दवाखान्यातल्या स्टाफने केली आणि यापुढेही काही सहकार्य लागत असेल तर आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध राहू. तर शिक्षणाबाबत सांगायचं झालं तर अंगणवाडी शाळांना जे लहान मुलांसाठी वजन काटे रजिस्टर किंवा वॉशिंग बेसिन, फिल्टर पाणी अशा सुविधा आम्ही दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळांना डिजिटल शाळा आपण कशी बनवू शकतो त्यासाठी आम्ही ई लर्निंग प्रत्येक शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत त्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आवश्यक असते, ती आम्ही देण्यात आलेली आहे. फिल्टर पाण्याचे प्लॅन्टसुद्धा आम्ही दिलेले आहेत आणि शाळांच्या कुठं भिंती असतील, पत्रे असतील किंवा काही शाळांना नवीनही आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा कोरोनासारखी महामारी आली होती त्यावेळेस लोकांना बेडची आवश्यकता खूप होती, बेड भेटत नव्हते. त्यावेळी आमच्या तालुक्याचे आमदार अशोकबापू पवार यांच्या मार्फत आम्ही शिक्रापूर येथे त्रिमूर्ती गार्डनमध्ये क्वारंटाईन करण्यासाठी बेडची उपलब्धता करून दिली होती आणि त्या पेशंटचा जो काही खर्च असेल किंवा जेवण कुठं काय असं म्हणजे तर ते ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावातील सांस्कृतिक वातावरण जोपासण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायत निधीमधून जो राखीव निधी असतो तो गावातील मंडळांसाठी स्पीकर सेट घेऊन दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाने जी जल जीवन मिशन अंतर्गत जी योजना राबवलेली आहे हर घर जल, तर त्या योजनेसाठी आमच्या गावाला 13 कोटी
चा निधी उपलब्ध झालेला आहे, त्याचे कामही सुरू झालेले आहे. या योजनेद्वारे ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्ध पाणी मिळणार असून त्यांचा बऱ्याच दिवसाचा ऐरणीवर असलेला पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भविष्य काळात आमच्या गावामध्ये भव्य असं व्यापारी संकुल उभं करून नवीन तरुणाईला उभारी देणार आहोत आणि लवकरच आमचे गाव टपरीमुक्त असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापुढेही मी राजकारण व समाजकारण करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन आणि माझ्याकडे जे प्रश्न येतील ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन. धन्यवाद.